गणेश कारखान्याची जी निवडणूक झाली आणि जो सभासदांनी कौल दिलेला आहे तो आपण नम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. त्यामुळे जे काही लोकशाही प्रक्रियेमध्ये घटना घडत राहतात त्यामुळे निवडणुका संपलेल्या आहेत, त्यांना आमची शुभेच्छा आहे काम करण्यासाठी. तर मात्र ज्या पद्धतीने भाषणं काल झाली त्या भाषणाने काही व्यतीत झाला का आपण? कारण की डायरेक्ट दमबाजीची भाषा झाली आहे. 2024 आम्ही बघून घेऊ, तुमची आम्हाला गरज नाही आहे, भाजपाचेच नेते असं सांगतात. असं आहे की प्रत्येकाला बोलायचं स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये, त्यामुळे त्याचाच आनंद त्यांना घेऊ दिला पाहिजे. प्रत्येकाला मत व्यक्त, प्रत्येकानं आपलं स्वतःचं मत व्यक्त करत असतो. ठीक आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये त्याच्यावर मी काय भाषा करणार. नाही, मला वाटतं आज ती आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा कसं आहे, शेवटी आपण हा कारखाना खाजगी क्षेत्रामध्ये विकला गेला असता, कोणीतरी ज्यांनी बंद पाडला, ज्यांच्याकडून तो बंद पडला होता कारखाना, त्यांनाच तो परत लोकांनी दिलेला आहे. मला वाटतं आमची जबाबदारी होती त्यावेळी कारखाना सुरू करण्याची, ती आपण पार पाडलेली आहे, त्यात मी समाधानी आहे. सर, महसूल विभागाने आपल्या विरोधात प्रचार केला, काय नाही, ठीक आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे एक भूमिका घेण्याची. काहींनी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळं शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे.